मॅक्सी लाईफ रुग्णालयाला आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवानांनी शर्यतीचे प्रयत्न केले होते. अनेक रुग्णांचा जीव वाचवणाऱ्या अग्निशमन दलातील जवानांचा मनसेने सन्मान करून सत्कार केलाय. उल्हासनगर येथील मॅक्सी लाईफ कोविड रुग्णालयाला 6 डिसेंबरला रात्रीच्या सुमारास एसीच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. तेव्हा रुग्णालयात धुराचे लोण पसरले होते. रुग्णालयात घबराटीचं वातावरण निर्माण झालं होतं. घटनेची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांना मिळताच घटनास्थळी धाव घेत जीव धोक्यात घालून रुग्णालयातील रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढले. 1.5 तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाच्या जवानांचं मनोबल वाढावं कौतुकाची थाप म्हणून उल्हासनगर महानगरपालिकेतील अग्निशमन दलातील जवानांचा मनसेने जाहीर सत्कार केलाय. रविवारी 10:30 सुमारास कल्याण अंबरनाथ रस्त्यावरील उल्हासनगर 3 येथे मॅक्स लाईफ हे रुग्णालय आहे. हे खासगी कोविड रुग्णालय म्हणून सध्या त्या ठिकाणी कोविडचे पेशंट ठेवलेले होते. काही कारणास्तव वातानुकूलित यंत्रांमध्ये बिघाड झाल्यामुळे किंवा शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ते आग लागली आणि आग भयानक स्वरूपाची होती. परंतु आपले अग्निशमन दलाच्या जवानांनी त्या ठिकाणी पोहोचताच अगदी काही मिनिटांमध्ये ती आग विझवली. त्या ठिकाणी असलेल्या त्या सर्व रुग्णांना व्यवस्थित ठिकाणी त्यांना पोहोचवलं आणि कुणालाही काही इजा झाली नाही, हानी झालेली नाही आणि अशा प्रकारे आपला जीव धोक्यात घालून या जवानांनी या सर्वांचा जीव वाचवला आणि त्यांना व्यवस्थित ठिकाणी स्थलांतरित केलं. त्या रुग्णांना कोणताही त्रास झाला नाही. कोविड रुग्णालय असतानाही कोणती जीवाची पर्वा न करता जीव वाचवणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या सर्व जवानांनी ही कामगिरी बजावलेली आहे. किरण तेलगोटे, स्टार महाराष्ट्र न्यूज, उल्हासनगर.